आपल्याला स्ट्रेचरवर आणलं होतं. असीम मागे वा, मागे वा. एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? मॅडम, तुम्हाला जी काही माहिती मिळाली आहे ना ती चुकीची माहिती आहे. हो मॅडम, प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. आम्ही असीमची खरंच काळजी घेतो. असीम जर आता बरं असताना त्यानं सांगितलं असतं तुम्हाला. प्लीज मॅडम, एकदा ऐकून घ्या आमचं. मॅडम, असीम माझ्याशिवाय नाही राहू शकत. अहो प्लीज, आम्हाला त्याला भेटू द्या. सांगितलं ना तुम्हाला, इथे यायचं नाही, तुम्हाला त्याला भेटता येणार नाहीये. बरं ठीक आहे, त्याची अवस्था बघितलीत ना तुम्ही? बघितलीत ना? कदाचित त्याला अस्थमाचा अटॅक आलाय आणि मला त्याची औषधं माहिती आहेत. मला माहिती आहेत त्याची औषधं, त्यामुळे मला भेटू दे ना त्याला प्लीज. हे हॉस्पिटल आहे, इथे तुमच्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे कुठली औषधं द्यायची ते. निघा. मुळात तुम्ही त्याला न विचारता इथे घेऊन कसं येऊ शकता? कोणाला विचारून आणलं तुम्ही त्याला इथे? आवाज खाली. हे हॉस्पिटल आहे, याचं भान रखा. आणि तुमच्या परवानगीची मला अजिबात गरज नाहीये. लहान मुलांना सांभाळता येत नाही कळलंय मला. आणि आमची ही संस्था आहे ना, लहान मुलाच्या भल्याचं काम करते. एका बाईनं आम्हाला फोन केला तेव्हा आम्हाला कळलं त्यात एक मुलगा तुमच्या हलगर्जीपणामुळे गेला असता आज. मॅडम, मूल सांभाळणं सोपं नसतं, कळलं का? त्यांना प्रेम द्यावं लागतं आणि त्याच्यापेक्षा वेळ द्यावा लागतो. त्यात ह्या मुलाची तब्येत किती नाजूक आहे लक्षात आलं असेल ना तुमच्या. मॅडम, आम्ही पूर्ण काळजी घेतो असीमची. धन्यात ती औषधांची नावं आहेत ती त्यांना दे, दे त्यांना पटकन, मोबाईल मध्ये आहे बघ. लिसन, तुमची काय ती औषधं असतील, तुमचे काही रिपोर्ट्स असतील, तुमचं काही सामान असेल त्याला द्यायचं, ते सगळं माझ्या ऑफिसमध्ये येऊन द्या. इथे तमाशा करू नका, चालते वा? मॅडम, अहो तुम्हाला जे काही कळलंय ना ते खरंच खोटं आहे. अहो असीमला आमच्या बरोबर खरंच काही त्रास नाहीये. मी त्याला घेतल्याशिवाय इथून नाही जाणार. तुम्ही काही करा. कुठल्या अधिकाऱ्यांनी येणार आहात तुम्ही त्याला? सांगा ना. हो सांगा, तुम्ही सांगा. ते मी सिक्युरिटी, सिक्युरिटी. मॅडम ऐकून तरी घ्या तुम्ही. मॅडम प्लीज, प्लीज एकदम मॅडम. एक मिनिट मॅडम, मी बोलतो. एक मिनिट थांबा. निवी, निवी ऐक, आपण आता घरी जाऊया. ऐक, आता आपण घरी जाऊया, असीमचे सगळे रिपोर्ट घेऊन येऊया. प्लीज तू असं करू नको. रिपोर्ट जर घेऊन येऊया आपण. खूप भीती वाटते. ऐक माझं निवी, काही नाही. वेदिता आणि यश जर असीमला घेऊन आले ना, सगळं मोसळ केलाच जाईल. नाही, असं काही होणार नाही. सावकाश, सावकाश. यश, निवेदिता, आलात तुम्ही? आणि असीम कुठे? असीम, असीम. नाईक साहेब, नाईक साहेब, असीम तिथेच आहे. आम्ही त्याला नाही आणू शकलो. नाही आणू शकलो म्हणजे? बघ, हेच मी तुला सांगत होते ना यश, पण आईचं पटलंच नाही ना तुला. हेच सांगत होते मी
की ही ब्याद आपल्या घरात नको. या मुलाला घरात ठेवून घेणं कधीतरी आपल्या अंगलट येणार आहे हे आधीच ओळखलं होतं मी. आता किती जणांच्या पुढे त्याच्यासाठी हातापाया पडणार आहेस तू? मला ती तू आधी शांत हो. उगास वाटेल ते बोलून विषय वाढवू नकोस. यश मला सांग नेमकं काय घडलं तिकडे? शेलारबाई काय म्हणाल्या? असीमला कधी सोडणार आहे? आणि मुळात त्या आपल्या घरातून घेऊनच का गेल्या असीमला? इथे असीमचे हाल होत आहेत. आम्ही दोघं त्याला सांभाळायला समर्थ नाही आहोत असं कोणीतरी त्यांना फोन करून सांगितलं. नाही नाही हे सगळं खोटं आहे रे. हो हे सगळं मी सांगितलं पण त्यांना पटत नाहीये ना. आणि असीमला तिथून सोडणार नाही असंही म्हणाला त्या. असीम कसा आहे रे? शुद्धीवर आला तो? माहित नाही. त्यांनी आम्हाला भेटू पण दिलं नाही. अरे पण तू सांगायचं ना तो निवेदिताचा भाऊ आहे म्हणून. हो सांगितलं ना नायक साहेब, सगळं सांगितलं. त्या म्हणाल्या की असीम असीम अनाथ आहे. अरे पण निवेदिता असताना असीम अनाथ कसा होईल यश? कारण त्यांना कळलंय की असीम निवेदिताचा सख्खा भाऊ नाहीये ते. आणि आजच्या या प्रकरणामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही असीमची काळजी घेऊ शकत नाही, त्याला मी एकटं पाडतो. आणि म्हणून त्यांना आज घेऊन जायला कारणही मिळालं. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आपण सगळे प्रयत्न करू आणि असीमला परत घेऊन येऊ. चल नेवी. नको काळजी करूस, असीमला काहीही होणार नाही. नेव्ही हे बघ, नेव्ही ते असीमला घेऊन गेलेत ना, तू नको काळजी करूस. ते जे काय म्हणतात ते सगळं खोटं आहे, खरं नाहीये. आणि आपण हे सिद्ध करू नेव्ही. पण धन्या हे असं कसं झालं? हे बघ, तो खूप खेळला की त्याला त्रास होतो, पण आज तर तो खरीच होता. म्हणजे तो काय एवढा नाही खेळला. आणि असीमने दाराला हातून कडी कशाला लावली? त्याला कडी लावायची गरजच काय आहे? कशासाठी? तेच तर काय कळत नाहीये. त्याने ना काहीतरी खाल्लं असणार बघ. तेलकट गार ह्यातलं काही खाल्लं ना की त्याला लगेच त्रास होतो. हे बघ निवी. राशी इकडे ना. राशी बस बस ना इथे. आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो ना तेव्हा आपल्या घरात काय काय झालं ग? हे बघ, तू आजारीच म्हणून तुला इथं आणलं. तू बरा झाला की जा तुझ्या ताईकडे. नाही मला आता जायचं आहे. असीम बाळा तर नाही जाता येणार तुला. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला बरं वाटलं ना मी स्वतः येईन तुला सोडायला. हा पण हे तरी सांग रे मग, माझी ताई आणि जिजू कुठे आहे? तुझी ताई आणि जिजू रिपोर्ट आणायला गेले तुझे. असीम ताई येईपर्यंत तू ज्यूस तरी पिऊन घे. नकोय मला. ज्यूस नाही प्यायलास तर बरं कसं वाटेल तुला? ताकत कशी येईल? ताई आली की देईल मला. मला आता नको. तुमचा फोन देता का मला? कशाला? मला माझ्या ताईला फोन करून विचारायचंय तिला किती वेळ लागेल ते.
हे बघ असीम, तुला बरं वाटल्याशिवाय मी काही तुला तुझ्या ताईकडे पाठवणार नाही आणि ज्यूस घेतल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. ठरव, तुला काय करायचं ते ठरव. तुम्ही शाबास घे. डॉक्टर, रिपोर्ट्स काय म्हणतात बाळाचे? रिपोर्ट्स सध्या सगळे नॉर्मल आहेत, पण मला हे प्रकरण जरा वेगळं वाटतं. म्हणजे तुम्ही नक्की बरोबर माहिती घेतली ना? नाही, कारण याचं खूप ताईवरती जीव आहे असं दिसतं आणि असं असताना त्याला इथं ठेवणं म्हणजे. अहो डॉक्टर, लहान मुलांचं असंच असतं. जे लोक त्यांच्या गरजा भागवतात त्यांच्याविषयी त्यांना ओढ वाटते, पण गरजा भागवणं म्हणजे सांभाळ करणं असं नसतं ना. आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा घरात काय काय झालं ग? म्हणजे तसं काय नाही झालं तुम्ही गेल्यावर. म्हणजे आम्ही बाहेर गेल्यावर असीम रडत होता का किंवा नाराज झाला होता का? नाही, उलट तो खूप खुश होता. तुम्ही दोघं त्याला जेवायला नेणार होतात ना बाहेर म्हणून, आणि तो मला पण म्हणाला होता की चल. मग काय झालं? मग हा, मग ना आईनी आईस्क्रीम आणलं. सकाळी सकाळी आईस्क्रीम, खूप मज्जा ना. आणि आईस्क्रीम ना खूप टेस्टी होत. बघितलंस, मी तुला म्हणाले होते त्याला त्रासच होतो गार खाल्ल्यावर. आणि अश्विनी वहिनीला माहिती आहे की त्याने आईस्क्रीम खाल्ल्यावर तो किती आजारी पडतो ते, तरी तिने त्याला का दिलं? नाही निवी काकी, आईनी नाही दिलं त्याला आईस्क्रीम. असीमला आईस्क्रीम नाही दिलं? नाही निवी काकी, असीमने आईस्क्रीम नाही खाल्लं. आम्ही तिघीच खात होतो, मी, आई आणि आजी. मला वाटलं त्याला खायचं असेल, पण तो स्वतःच म्हणाला की नको मला, ताई ओरडेल, त्यामुळे त्याने नाही खाल्लं. मग नंतर काही नाही झालं. असीम पण खोलीत आला आणि मी पण गेले माझ्या खोलीत. निवी काकी, असीम बरा होईल ना? तो घरी परत येईल ना? येईल तो परत, लवकरच येईल. राशी बाळा, जातो आता. अश्विनी वहिनीने असीमला आईस्क्रीम नाही दिलं, मग असीमला चक्कर कशी काय आली? कोणी दुसऱ्यानं दिलं असेल का त्यानं काहीतरी वेगळं खाल्लं? धन्या, खरा प्रश्न तर हा आहे की आपल्या घरात एवढ्या सकाळी अश्विनी वहिनीने आईस्क्रीम कसं काय आणलं? मी कुठे आलो मला सांगा, नाहीतर मी तुम्हाला मारेल. माझे दात कुठे? हे बघ असीम, थांब, तू काय करतोयस तू? हे बघ, हे असं काय करू नकोस. थांब, तुला बरं नाहीये म्हणून इकडे आणलंय ना? नाही, मला माझ्या ताईकडे सोडा, मला बरं वाटतंय आता. मी नंबर सांगू का? मला पाठव तिचा नंबर, फोन करायला दिला. नको, आमच्याकडे आहे. तू एक काम कर, आता आराम कर पहिला, तुझी ताई येईल नंतर. हा, पण मला माझ्या ताईला भेटायचंय, मला घरी सोडा ना. असीम काय करतोयस तू? ऐक बाबा. हे बघ, तुम्ही मला सोडलं नाही ना तर मी तुम्हाला मारेल. असीम, हे बघ, तुला आता असं जाता येणार नाही. मला घरी जायचंय, म्हणजे जायचंय. कसली धाव पळ आई? असीम, असीम, दम लागलाय, दम लागलाय, उचल त्याला, उचल लवकर.
बाजलो 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 तर जमे पंप आण पंप आण असीम 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 हा मोठा 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 श्वास घे मोठा श्वास घे बा कुठे लक्ष आहे तुमचं हा सांभाळता येत नाही का तुम्हाला मला ताईकडे जायचं जाऊया जाऊया मी मी घेऊन जाईल ना बाळाला माझ्या मी घेऊन जाईल झोप शांत झोप शांत झोप काय हा कसं व्हायचं तुमचं यश सगळं घेतलं ना हो त्याचे रिपोर्ट्स हो काका लवकर घेऊन या त्याला अरे मला एक कळत नाही कंप्लेंट कोणी केली असेल तेच तर काय कळत नाहीये पण कोण असं का करेल मला तर असं वाटतंय की ही तक्रार कोणी ओळखीच्यांनीच केलेली आहे बाहेरचे का करतील कंप्लेंट निवेदिता तू अगदी बरोबर बोलतीस बरे यश ते रिपोर्ट दाखवल्यानंतर सोडतील ना ते असीमला काय माहित नाही पण दुसरा काही मार्ग पण नाही ना आपल्याकडे बघू प्रयत्न करू का नाही सोडणार ते माझा भाऊ येतो आणि मुळात संस्थेची माणसं एवढ्या लहान मुलाला न सांगता घेऊन कशी जातात घरातनं बर तुम्ही दोघ जण आता बोलण्यात वेळ वाया घालू नका पटकन जा आणि त्याला घेऊन या खासावीस झाला असेल रे तो पोरगा चल निवी निघूय हो चल तू हे घेऊन पुढे हो मी जरा पाणी पिऊन आले ये लवकर हो येतो नेक्स्ट हा सगळे घरात नव्हते मग तरी एवढा पूर्ण फॅमिली पॅक संपवला कसा काय काय करतीस तू हे तू आणलं होतस हे आईस्क्रीम नाही मी नाही आणलं पण राशी तर म्हणाले की तू आईस्क्रीम आणलं होतस आणि तेही एक फॅमिली पॅक आणला होतास तू काय ग हो हो अगं मीच आणलं होतं सकाळी आणलं होतं त्या आसिमच्या गडबडीमध्ये विसरून गेली अगं मी पण तू असं का विचारतेस आसिमने यातलं आईस्क्रीम खाल्लं होतं का छे अजिबातच नाही मी दिलंच नाही त्याला आणि तोही नाहीच म्हणाला गं तुझ्या भीतीने पण मग हा एवढा मोठा फॅमिली पॅक कोणी संपवला मीच खाल्लं अगं मला इतकं आवडलं ना की मी खातच गेले लक्षातच आलं नाही माझ्या कंट्रोलच नाही झाला मला निवी आले जा 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 ही जरा जास्तच खोलात शिरतीये पण काय फरक पडतो जे करायचंय ते मी केलेलं आहे आणि असीम घरी परत येणं आता अशक्य आहे